Hello everyone, welcome to RVSource English. So student, today we are going to learn part 2. So आतापर्यंत आपण बघितलं की एक हाऊस बिल्डर, एक मेसन जो आपल्या कामात अतिशय तज्ज्ञ होता, एकदा त्याला दिलेलं काम तो खूप चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आणि त्याचं बरंच नाव होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा खूप काम मिळायचं. अशा प्रकारे आयुष्यभर अतिशय चांगलं काम करून, मेहनत करून त्यानं अनेक सुंदर सुंदर घरं बांधली. पण आता त्याचं वय झालं होतं आणि त्याला रिटायर व्हायची इच्छा होती आणि तशी इच्छा त्याने आपल्या मालकाकडे, आपल्या कॉन्ट्रॅक्टरकडे बोलून दाखवली. आता पुढे काय झालं ते पाहूया. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. शेवटी मग फायनली तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यानं मेसनची खूप समजूत घातली, त्याला खूप विनवण्या केल्या आणि त्याला एक शेवटचं घर, एका छानशा जागेवर एक शेवटचं घर बांधून द्यायसाठी राजी केलं. द मेसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली इदर. तर तो मेसन जो गवंडी होता तोसुद्धा रेडी झाला घर बांधून द्यायसाठी, पण त्याची एवढी इच्छा नव्हती, रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा. तर अनिच्छेनेच तो तयार झाला आणि तो हॅपी म्हणजे खुशसुद्धा नव्हता, कारण त्याचं कामातून मन निघून गेलं होतं. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल डिझाईन हाऊस टू बी बिल्ट ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामाला सुरुवात झाली आणि एकदम सुंदर अशा लोकेशनवर, जागेवर एक छानसं डिझाईन केलेलं घर बांधायची ती कल्पना होती. द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. बट हाउएवर जो मेसन होता, जो गवंडी होता, तो काही मन लावून ते काम करू शकला नाही, कारण कामातून त्याचं मन निघून गेलं होतं, इच्छा त्याच्यात आता राहिली नव्हती. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. त्यांनी आपलं काम अतिशय घाईगडबडीनं आणि अतिशय निष्काळजीपणे केलं आणि त्यात कुठलाच इंटरेस्ट म्हणजे कुठलेच रस किंवा डेडिकेशन म्हणजे समर्पण त्यांनी दाखवलं नाही. आधीचे कामं जो ज्या डेडिकेशननी करायचा तसलं कुठलंच डेडिकेशन त्यांनी ह्या कामामध्ये दाखवलं नाही. अतिशय घिसळघाईने ते घर त्यांनी बांधलं. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज लो क्वालिटी बट ही डीड नॉट केअर. बांधकामासाठी वापरण्यात आलेलं जे साहित्य होतं तेसुद्धा अतिशय खालच्या लो क्वालिटीचं होतं, तरीही त्यांनी कुठलीच त्या गोष्टीची काळजी केली नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला घाईघाईत ते कसंही करून ते काम पूर्ण करून द्यायचं होतं आणि फायनली आपल्या कामातून निवृत्त व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड डीड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. घर जे होतं ते अगदी वेळेच्या आधीच त्याचं बांधकाम पूर्ण झालं, पण जे बांधण्यात आलेलं घर होतं त्याचं कन्स्ट्रक्शन एकदम रफली म्हणजे एकदम असं घिसळगाईने बनवल्यासारखं त्याचं स्ट्रक्चर दिसत होतं. त्याच्या वॉल्स म्हणजे भिंतीसुद्धा वीक होत्या, कारण त्यात खराब क्वालिटीचं मटेरियल वापरलं होतं. फिनिश पण नव्हती घराला चांगली आणि जसं डिझाईनमध्ये दिसत होतं तसं ते घर रिअल म्हणजे प्रत्यक्षात बिलकुलच दिसत नव्हतं. येट द मेसन डीड नॉट केअर. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओवर इट्स कीज टू हिम. स्टील जो मेसन होता त्याला या गोष्टीनं काहीच फरक पडला नाही की ते घर कसं बांधण्यात आलेलं आहे किंवा ते चांगलं दिसत नाही, या गोष्टीचा त्याला काहीच फरक पडला नाही. शेवटी त्याने कॉन्ट्रॅक्टरला मेसेज केला आणि त्याला इन्फॉर्म केलं की घर बांधून पूर्ण झालेलं आहे आणि तो त्याच्या कीज आहेत, घराच्या चाव्या तो हँड ओव्हर करायसाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला द्यायसाठी रेडी आहे. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. कॉन्ट्रॅक्टर जो होता तो घर बांधलं त्या जागेवर आला आणि त्याच्या हातामध्ये काही कायदेशीर कागदपत्र होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. मेसननी नवीन घराच्या चाब्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला सोपवल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. पण कॉन्ट्रॅक्टर काही पुढे होऊन चाब्या घेऊन घर कसं बांधलं काय बांधलं ते पाहायला गेला नाही. इन्स्टेड with a broad smile he handed over the file along with the house keys to the mason. पण त्या व्यतिरिक्त एक चेहऱ्यावर छानसं हास्य आणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं, त्याने त्या
त्याची कागदपत्र होते ती आणि ती चाबी हे मेसनच्या हातात ठेवले अँड सेड बीमिंग हॅपीली टोन आणि अतिशय खुश आणि उत्साहित अशा आवाजात तो त्या मेसनला म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम, या नवीन घराचे हे मालकीचे कागदपत्र आहेत. द हाऊस इज युअर्स, आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. हे घर आजपासून तुझं आहे आणि हे घर तुला गिफ्ट द्यायचं मी प्लॅन केलेलं होतं. अशा एंडिंगवर ही स्टोरी संपते. हाऊस बिल्डरने चूक केली, त्याचं शेवटचं काम होतं म्हणून त्यांनी कसं घिसळ काही नाही ते करून दिलं, पण तेच घर त्याला गिफ्ट करण्यात आलं. म्हणजे आयुष्यभर त्यांनी लोकांचे इतके सुंदर सुंदर घरं बांधले, पण आज जे त्याचं घर होतं जे त्याला गिफ्ट करण्यात आलं होतं तेच त्यांनी अतिशय घिसळगाईने आणि अतिशय वाईट पद्धतीनं बांधलेलं होतं. सो हातात आलेलं जेही काम असते ते नेहमी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे, आपला भर असला पाहिजे. आय होप दिस व्हिडिओ इज यूजफुल फॉर यू ऑल. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर, गुड बाय. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओज देन प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय. Thank you.